तर नमस्कार मित्रांनो, आता मी आहे ठाणे येथील खोपट बस स्टँडमध्ये आणि इथून मी आता त्र्यंबकेश्वरला जात आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी त्र्यंबकेश्वरला जाण्याची सगळी माहिती देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून हे मंदिर एक प्राचीन तीर्थस्थान आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे नाशिकपासून 30 किलोमीटर अंतरावर ब्रह्मगिरी पर्वताखाली वसलेलं आहे. पवित्र गोदावरी नदीचे उगमस्थान देखील इथेच होतो. त्र्यंबकेश्वरला आपल्याला ब्रह्मा, विष्णू, महेश असे तिघांचे दर्शन घडते. त्र्यंबकेश्वरला येण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला नाशिकला यावं लागेल. नाशिकसाठी जवळजवळ सगळ्या शहरातून डायरेक्ट ट्रेन्स अवेलेबल आहेत. नाशिकला आपण बाय रोड किंवा बसने देखील येऊ शकतो. मुंबई, पुणे अशा बऱ्याच ठिकाणाहून नाशिकसाठी कंटिन्यू बस आहेत. बाय एअर यायचं असेल तर जवळचा एअरपोर्ट नाशिक एअरपोर्ट आहे. नाशिक एअरपोर्ट पासून त्र्यंबकेश्वर मंदिराचे अंतर 60 किलोमीटर आहे. मुंबईवरून त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी ट्रेन सगळ्यात जास्त सोयीस्कर असली तरी आमचा प्लॅन एकदम शेवटच्या क्षणी ठरल्यामुळे आम्ही बसचं तिकीट काढलं आणि लगेचच त्र्यंबकेश्वरला जायला निघालो. तर मित्रांनो, आता आमची बस आली आहे. बसचा टायमिंग 12 होता पण बस अर्धा तास उशिरा आहे. आता 12:30 वाजलेत आणि आत्ता ही बस आली आहे. आता अंदाजे 1-4 तास तरी लागतील इकडून त्र्यंबकेश्वरला जायला. चला तर आता आपण त्र्यंबकेश्वरला भेटूयात. ठाण्यावरून त्र्यंबकेश्वरचे तिकीट 400 रुपये आहे. त्र्यंबकेश्वरला राहण्यासाठी गजानन महाराज संस्थान चे भक्त निवास हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. इकडे आपल्याला रूम्स, डॉर्मेटरी, हॉल्स असे ऑप्शन्स अवेलेबल आहे. रूम्स साधारण 600 ते 800 रुपयापर्यंत मिळून जाईल आणि डॉर्मेटरीचे 150 रुपये चार्जेस आहेत. गजानन महाराज भक्त निवासापासून त्र्यंबकेश्वर मंदिराचे अंतर अंदाजे 1 किलोमीटर पण नाही, त्यामुळे इकडे राहणं सगळ्यात सोयीस्कर आहे. तर मित्रांनो, आता आम्ही गजानन महाराज भक्त निवासात आंघोळ करून दर्शनाला निघालो आहे. बाहेर आपल्याला नारळ, फुलं, बेलपत्र सगळं उपलब्ध आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराबाहेर एक छोटा बाजार देखील आहे. तिकडे आपण छोटी मोठी शॉपिंग देखील करू शकतो. मंदिरात बॅग घेऊन जायला बंदी आहे, त्यामुळे बाहेर आपल्याला सहजच लॉकर रूम मिळून जाईल. त्र्यंबकेश्वर मंदिरात आपल्याला 5 ते 9 दर्शन घेता येतं. शनिवार रविवार त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रचंड गर्दी असते, त्यामुळे तुम्हाला जमलं तर मधल्या दिवशी दर्शनाला या. शनिवार आणि रविवार दर्शनासाठी 4 ते 5 तास देखील लागू शकतात. आम्हाला देखील 2.5 तास लागले होते. तर मित्रांनो, आताच आमचं मंदिरात दर्शन घेऊन झालं आहे आणि आताच 2 मिनिटं आधी आम्ही मंदिरातून बाहेर निघालो आहे. मी माझ्या मागे बघू शकते आपल्याला त्र्यंबकेश्वर मंदिर दिसतंय. मंदिरात आत व्हिडिओग्राफीला परवानगी नाही, त्यामुळे मी तुम्हाला आतलं काही जास्त दाखवू नाही शकलो.
चला तर आता त्र्यंबकेश्वर मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघूयात. त्र्यंबकेश्वर मंदिरात आपल्याला 250 रुपयात VIP दर्शन देखील उपलब्ध आहे, पण त्यासाठी एवढी लाईन देखील असते. मंदिराबाहेर भरपूर हॉटेल आणि भोजनालय आहेत, जिकडे आपली जेवणाची आणि नाश्त्याची सोय सहज होऊन जाते. तर आता आपण कुशावर्त कुंडाजवळ जात आहोत. त्र्यंबकेश्वरला येणारे बरेचसे भाविक आधी कुशावर्त कुंडात येऊन आंघोळ करून मग त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनाला जातात. तर तुम्हाला आपला हा त्र्यंबकेश्वर मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्कीच सांगा, आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.